साइडला कितीही प्लेयर लावू शकतो, लेग साइडला पाचच्या वर नाही। त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी टीमकडे एक एक रिव्यू देखील आहे बीमर आणि रनआउटसाठी। त्यानंतर पाच षटकांचा सामना आहे, पाच षटकांसाठी चार गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे। सामना जर टाय झाला तर सुपर ओवर खेळवली जाईल। त्यानंतर फलंदाज शफल झाला तरीही वाईट दिला जाईल, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। जर फेकी गोलंदाजी आढळली तर त्या खेळाडूवरती नक्कीच बंदी घातली जाईल। हॅलो, दोन्ही संघाला एक सूचना असेल, खेळाडू कक्षामध्ये नियमावलींची एक प्रत असेल, शेलू संघाकडे ती असेल आणि माळीनगर संघ जेव्हा तुम्ही द्वितीय सत्रामध्ये फलंदाजीसाठी खेळाडू कक्षामध्ये याल तेव्हा तुम्ही ती प्रत जरूर बघा, कारण प्रत्येक संघासाठी ती प्रत तिथे ठेवलेली आहे। जाऊया मॅचच्या दिशेने, नवीन चेंडू देण्यात येईल, बॉल कधी हरू दे पाच षटकामध्ये किंवा डॅमेज झाला खराब झाला तर नवीन चेंडू देण्यात येईल। थँक्यू, थँक्यू सो मच। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नेम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा, गणपती अप्पाला वंदन करतो। सामना सुरू होतोय, यावेळी चांगला स्ट्रोक पाळ मिळतो, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, चौकार। थँक्यू, थँक्यू सो मच। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नेम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा, गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि स्वर्गीय मोहन शेठ राऊत आणि स्वर्गीय कालीशेठ राऊत साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय। सामना आपण पाहतोय, पहिल्या फेरीमधील पहिला सामना गुरु इलेव्हन शेलू विपक्ष माळीनगर या दोन संघांमध्ये, चार धावा धावफलकावरती आहेत ओवर द विकेट। या विसले ओव्हर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, बॅटची बाहेरची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय, यष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाळा मिळते। सलामीची जोडी भावेश आणि कुमार पाटील ही जोडी पाळा मिळते। गुरु इलेव्हन शेलू बनाम माळीनगर हा सामना सुरू आहे, पाच षटकांचा सामना आपण पाहतोय। अभय पाटोळे सर आणि प्रसादजी सहस्रबुद्धे सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी। गोलंदाज सज्जत, गोलंदाजी मार्कवरती प्रशांत माळी या पी1च्या षटकामध्ये। खूप चांगलं मैदान आपण पाहतोय, ऐतिहासिक मैदान आहे। या 20 लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, चेंडूवर दिशा दिली, चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉर्ट मिड विकेटला, एकच धाव मिळते, चेंडूची धावसंख्या एक ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल। पाच धावा धावफलकावरती आहेत, खूप चांगली सुरुवात केली ती म्हणजेच गुरु इलेव्हन शेलू या टीमने। माळीनगर विपक्ष गुरु इलेव्हन शेलू हा सामना सुरू आहे। बदलापूर विभागातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, बाळाशेठ राऊत यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा, स्वर्गीय मोहन शेठ राऊत आणि स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषकाचं आयोजन आपण पाहतोय। खूप चांगला चेंडू आपण पाहतोय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिडविकेटला, एकच धाव मिळते या चेंडूवरती, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या एकने पुढे सरकेल, सहा धावा धावफलकावरती। संत आणि सावध सुरुवात केली आहे, कमबॅक केलंय गोलंदाज प्रशांतने या षटकामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता, त्यानंतर पाहायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय। आतापर्यंत चार चेंडूंमध्ये पाहायला गेलं तर सहा धावा खर्च करतो गोलंदाज प्रशांत माळी। यावेळी अजून एक चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय, एक धाव तर कम्प्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोन पुढे सरकेल, आठ धावा धावफलकावरती, बिनबाद आठ अशी अप्रतिम सुरुवात केली आहे गुरु इलेव्हन शेलू या संघाने। एक संघ आपण पाहतोय नेरल विभागातील संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मुरबाड विभागातील संघ आहे माळीनगर विपक्ष शेलू हा सामना सुरू आहे। सकाळचं हे सत्र आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी, चारी बाजूला नक्कीच पाहायला गेलं तर प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कक्ष देखील आहे, स्टँड देखील आहेत। या 20 ला अपडेटेड बिगिट करतो, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सुरेख जेल टिपला आहे, पहिला मोठा धक्का बसतोय तो म्हणजेच गुरु इलेव्हन शेलू या टीमला, आठ या धावसंख्येवरती फलंदाज भावेश बॅक टू द पवेलियन।
धन्यवाद धन्यवाद यजमान ऑफिशियल कैमेरामैन रितेश खराब आगमन देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत भरपूर चांगला छायाचित्रण माध्यमातून पाहायला मिळते आणि कालच्या दिवसांमध्ये नक्कीच त्यांनी इम्प्रेस केलं। आज देखील ते आमच्या समवेत आमच्या सोबत जॉईन आहेत सकाळच्या सत्रामध्ये। पहिले षटक इथे कंप्लीट झाले, सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। एक जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळते सकाळच्या या सत्रामध्ये, शेलू वर्सेस माळीनगर। पहिला गडी गमावला शेलू टीम ने, या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून रोशन संत यांचा आवाज। थँक्यू सो मच नवीन गोलंदाज सुनील। यावीस अपिश खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल। फलंदाज बाद, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये, बिग विकेट डाउन, साई बॅक टू द पवेलियन। हॅलो हॅलो चेक हॅलो। पहिल्या चेंडू वरती गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज सुनील। खूप चांगला झेल पकडलाय सुहासने आणि दोन मोठे धक्के बसलेत गुरु इलेव्हन न शेलू या टीमला। नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती येतोय, संघ आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय गुरु इलेव्हन न शेलू संघ, कारण की आघाडीचे आणि प्रमुख दोन फलंदाज गमावलेत गुरु इलेव्हन न शेलू या संघाने। यापुढील सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ जोविली विपक्ष भूमी इलेव्हन न कुंदे, एका बाजूला बदलापूर विभागातील संघ तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण मधील संघ। आपण पाहू शकाल आमने सामने असतील या पुढीलच्या सामन्यामध्ये। माझे सोबत रोशन धुले आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्याच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे। चांगला चेंडू आपण पाहतोय, वेल लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एक धाव कंप्लीट केली आहे। एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं, लेग बाय सेशर येतोय प्रसाद सरांचा, प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि अभय पाटोळे सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी। धावसंख्या एकने पुढे सरकेल, आपण पाहू शकाल नऊ धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज सुनीलचं, ज्याप्रमाणे प्रशांतने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज सुनील। या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो राईट आर्म ओवर द विकेट। लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, वाईड यॉर्करचा वापर केला होता, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज सुनील। अप्रतिम गोलंदाजी, सातत्याने कंजूस गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये, एकही मोठा फटका आला नाहीये। ओवर द विकेट, अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज सुनील आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय गोलंदाज सुनील। चार चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे, तीही अवांतरच्या स्वरूपात, आणि एक गोल्डन विकेट कॅरी केली आहे या षटकामध्ये। लाजवाब गोलंदाजी, ओवर द विकेट। गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, खूप लवकर लेन पिकअप केली आहे आणि अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार। धावसंख्या सहाने पुढे सरकेल, 15 धावा धावफलकावरती। अप्रतिम फलंदाजी करतोय, सचिनच्या बॅट मधून हा षटकार येतोय। सचिन आणि कुमार ही जोडी आपण पाहतोय, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल। पाच षटकांचा सामना आहे, पाच षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण की समोरचा संघ मालीनगर संघ आहे। अजून एक चांगला स्ट्रोक, लॉफ्टेड हिट, फेकून देतोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनबेदी आउट ऑफ द पार्क षटकार। Yeah.
क्या बात डीजे मास्टर अप्रतिम संगीत आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत सादर केलंय. वन मॅन शो वन मॅन आर्मी या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भूमी इलेवन कुंदे टीमचे संघनायक भूषण रोहणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. त्यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण बघू शकाल या पुढीलच्या सामन्यामध्ये. यावी चांगला चेंडू स्विंग अनामिस डॉट बॉलची समाप्ती पाहतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित आहे 21 धावा धावफलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रशांत माळी. सेकंड स्पेलमध्ये ज्या प्रशांतने P1च्या षटकामध्ये 8 धावेंचं षटक पेकलं होतं, एक विकेट घेतला होता, त्याच प्रशांतवरती विश्वास दाखवतोय संघनायक आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन करतोय. यावी शॉर्ट आर्म पुल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. थँक्यू सो मच. आज गुरुवार आहे आणि साईबाबांचं गीत आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 6 पुढे सरकेल आपण पाहू शकाल 27. या 20 गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन भरपूर आहे. गतीमध्ये परिवर्तन करतो स्लोवर वन चेंडू हाताळतोय गोलंदाज प्रशांत. डॉट बॉलची समाप्ती पाहतोय. 27 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा गुरु इलेवन शेलू या टीमची. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाज प्रशांत माळी पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओवर द विकेट. यावीस वेगवान चेंडू अप्रतिम गोलंदाजी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं होतं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज प्रशांत माळी. आणि शांत ठेवलं जातंय. षटकानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज प्रशांत माळी. अप्रतिम कमबॅक केलंय या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत माळीने. धावसंख्या स्थगित आहे 27 धावा धावफलकावरती. ओवर द विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक लॉफ्टेड इट बिग इट करतो क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 पुढे सरकेल आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज कुमार पाटील. कुमार पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो. गुरु इलेवन शेलू संघ त्यांना फाईट करतोय मुरबाड विभागातील एक नामांकित संघ मालीनगर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अटेम केला चेंडूला भिडकावून दिलाय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय फलंदाज कुमार पाटीलने. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 सरासरीने 39 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे या स्पर्धेमधील. सर्व सामने हे 5 षटकांचे असतील कारण की प्रत्येक दिवसामध्ये फक्त 6 सामने आहेत आणि प्रत्येक दिवसामध्ये एकूण 8 संघ आहेत. त्या 8 संघातून प्रत्येक दिवशी 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 साठी. हे खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेबांची. समाजसेवक जनसेवक
उद्योजक आपण पाहतोय बाळाशेठ राऊत त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय 32 ग्रामीण संघांचा सहभाग आणि या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 2 लाख रुपये व आकर्षक चषक त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 50-50 हजार रुपये आणि आकर्षक चषक या स्पर्धेमधील विशेष आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी LED TV आणि बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी धावसंख्या 39 जावा कम बॅक केलं मित्रमंडळीनं शेलू टीमने ज्याप्रमाणे पहिले 2 फलंदाज खूप लवकर गमावले होते त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप सचिन आणि कुमारने केली आहे संघाला सावरण्याचं काम केलं आहे कुमारच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आलेत 19 या धावसंख्ये तो बॅटिंग करतो आहे 8 चेंडूंचा खेळ केला आहे त्यानंतर सचिन डांगे देखील खूप चांगली फलंदाजी करतो आहे या 20-12 या धावसंख्येत तो देखील फलंदाजी करतो आहे 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेत प्रमोद माळी येतोय यावी चांगला चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन करतोय डॉट बॉलची समाप्ती पाळा मिळते या दरम्यान आपण पाहतोय जो गोलंदाज आहे रोशन प्रमोद माळी त्यासाठी एक पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी सन्नी भुईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज या दरम्यान आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय चेतन धुळे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत धावसंख्या आहे धावफलकावरती पाहायला मिळते 39 धावा गोलंदाजी मार्कवरती प्रमोद सज्ज होतो आहे या 20 लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे 55 अशा व्हाईट बॉलचा येतोय अवंतर 10 मिनिटं धावसंख्या एकने पुढे सरकेल 40 धावा धावफलकावरती 5 षटकांचा सामना आहे अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे 14 षटक सुरू आहे गोलंदाज प्रमोदचं राईट आर्म फोर द विकेट यावी चांगला स्ट्रोक पाळ्यामध्ये बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर शेलू गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार थँक्यू सो मच धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 46 धावा धावफलकावरती डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते 46 धावा धावफलकावरती आहेत अप्रतिम फलंदाजी होती सचिन आणि कुमारच्या माध्यमातून खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे अजून एक चांगला चेंडू स्विंग अनामिस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते अप्रतिम गोलंदाजी सुरेख कमबॅक केलाय गोलंदाज प्रमोदने या षटकामध्ये षटकार ठोकला होता त्यानंतर सलगचे हे 2 निर्धाव चेंडू हाताळलेत अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतो गोलंदाज प्रमोद धावसंख्या 46 या आकड्यावरती पाहायला मिळते ओर द विकेट पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पॅडवरती चेंडू ब्रश होतोय आणि 1 धाव कम्प्लीट आणि 55 असे तो लेग बाईस अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 47 धावा धावफलकावरती यापुढील सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ जोविली विपक्ष भूमी 11 कुंदे या 2 संघांमध्ये दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या त्वरित इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल यावी चांगला चेंडू आहे चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 4 षटकांचा वाजवी खेळ
समाप्त होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 12.00 च्या सरासरीने 48 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। या दरम्यान सन्माननीय संदेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। या विसूर एक फटका लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार की षटकार पाहावं लागेल। यस अभय पाटोळे सर देखील इशारा करतीलच, यस षटकार आहे, सहा धाव मिळतात पहिल्या चेंडूवरती, धावसंख्या सहाने पुढे सरकेल 50 कंप्लीट, 54 धावा धावफलकावरती गुरु इलेवन शेलू या संघाची। 5 षटकांचा सामना आहे, शेवटचं षटक सुरू आहे, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लोगोरचं षटक म्हटलं जातं। अजून एक चांगला स्ट्रोक पाळा मिळतो, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत लॉंग ऑफला, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद 54 या धावसंख्येला लागतोय, हा तिसरा धक्का गुरु इलेवन शेलू या संघाला, फलंदाज कुमार पाटील बॅक टू द पवेलियन। थँक्यू सो मच। या दरम्यान जय हनुमान जोविली या टीमचे कोच मेंटॉर संतोषजी इरमाळी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत। या पुढीलच्या सामन्यामध्ये जय हनुमान जोविली विपक्ष भूमी इलेवन कुंदे, यावी चांगला चेंडू, इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतो गोलंदाज अविनाश या षटकामध्ये, एक धाव मिळते या चेंडूवरती, कारण की क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा सन्मान केला जातो, एक म्हणजेच विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि तोच यॉर्कर चेंडू आपण पाहिला गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून। धावसंख्या एकने पुढे सरकेल 55 धावा, अजून एक चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी स्विंग यांना मिस, धावबाची संधी असेल आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, षटकारानंतर कम बॅक करतो गोलंदाज अविनाश, कारण की अविनाश धुमाळच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर हा येतोय डॉट बॉल, 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त केली आहे या षटकामध्ये अविनाशने। स्लोगोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज अविनाश। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, अप्रतिम स्पेक्टॅक्युलर मॅग्निफिसन नेत्रदीपक जेल टिपलाय, फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय गुरु इलेवन शेलू या टीम लागला, हा चौथा धक्का 55 या धावसंख्येवरती। किन शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं, अप्रतिम संगीत सकाळच्या सत्रामध्ये साईबाबांचं हे गीत। अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, 55 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सचिन डांगरे, त्याला साथ देतोय भास्कर तरे, अविनाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट,
यावी चांगला चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सी मारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार पाच षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर गुरु इलेवन शेलू या टीमची धावसंख्या आहे चार बाद 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय गुरु इलेवन शेलू या संघाने मालीनगर या संघासमोर 12.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी मालीनगर या संघाला तर यापुढील सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ जोविली विपक्ष भूमी इलेवन कुंदे या दोन संघांमध्ये हलो हलो धन्यवाद डीजे रॉनी धन्यवाद रोशन जी संते प्रेम धुळे आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क करा प्रेम धुळे टॉस आपण करू दोन्ही संघाचे संघ नाही किती उपस्थित आहेत एका बाजूला जय हनुमान जोवेली आणि दुसऱ्या बाजूला भूमी इलेवन कुंदे टीमची कॅप्टन ऐसे अजय अपन मैं विनंती करेन संदेश भोईर अपन या अपने शुभास से अपन टॉस करू नेक्स्ट मैच तुमच्या समोर येईल यास विभागातील एक दमदार संघ जय हनुमान जोबेली घरच्या मैदानावरती आणि त्याला फाइट करेल टिटवाळा कल्याण ग्रामीणचा एक दिग्गज संघ आरजीआर ग्रुप या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल भूमी इलेवन कुंदे या संघाचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत टॉस केला जातोय भूमी इलेवन कुंदे या संघाने नाणेफेकी जिंकली तर आपला निर्णय काय असेल फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण करायचे सकाळचं सत्र आहे आपण पहिली मॅच पाहिली असेल तर 60 धावांचं लक्ष्य स्टार्टिंगला फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे मग या पाच षटकामध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी स्वीकारली आहे तर मात्र या पाच षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघ जोवेली आहे जय हनुमान जोवेली या घरच्या मैदानावरचा तर या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा गेम प्लॅन असेल ऍक्च्युली जोवेली संघाची फलंदाजी चांगली आहे तरी आम्ही त्यांना 50-55 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू जोबेली संघाला जोबेली संघाचा परिचय तुम्हाला नक्कीच असेल कारण जोबेली संघ जेव्हा टिटवाळा परिसरामध्ये मुरबाड परिसरामध्ये खेळतो तेव्हा तुम्ही त्या संघाचे पुरस्कर्ते पण राहिलेत परंतु एक प्रश्न असा विचारेन की आता तुम्ही जोबेली संघाला जोबेली संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला फाईट करायची आहे मग असे कोणते गोलंदाज असतील जे मात्र चांगली गोलंदाजी करू शकतील चांगली कामगिरी त्यांच्या अगेन्स्ट करू शकतील आमचे चार गोलंदाज आहेत रोशन विनोद नंतर शुभम आहे आणि मी स्वतः सुद्धा नक्कीच नक्कीच आपण पाहतोय बदलापूर नगरीमध्ये तुम्ही आलात आपला प्रथमतः धन्यवाद देतोय तुमचं सहर्ष स्वागत परंतु या आयोजकांबद्दल आदरणीय बाळादादा राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आहे आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील आयोजन नक्कीच मस्त आहे बदलापूर विभागामध्ये टुर्नामेंट बोलली तर एक नंबर चांगली असते आणि ही टुर्नामेंट पहिल्यांदाच होते म्हणून आम्ही स्पेशली करणला विचारून घेतलं की आम्हाला चान्स द्या खेळण्यासाठी तर त्यांनी मला चान्स दिला म्हणून त्याचे आभारी आहे आणि पूर्ण जोवेली टीमचे सुद्धा आभारी आम्ही तर धन्यवाद हे होते भूमी इलेवन कुंदे टीमचे कॅप्टन अजय धुळे आपण यायचे जय हनुमान जोवेली टीमचे कॅप्टन अजय आपण यायचे अजय तुम्ही टॉस गमावलाय जर टॉस तुम्ही जिंकला असता तर मग काय निर्णय घेतला असता क्षेत्ररक्षणच घेतला असता आता तुम्ही नक्कीच टॉस तुमच्या बाजूने लागला नाहीये प्रतिस्पर्धी संघ टॉस जिंकला आणि आता तुम्हाला त्याच्या विरोधात फलंदाजी करायची आहे मग या पाच षटकामध्ये तुम्ही किती धावा बनवण्याचा या घरच्या मैदानावरती तुमचा मानस असेल 70-75 धावांचं टार्गेट आम्ही उभं करू कारण की बॅटिंग साठी खूप अनुकूल विकेट आहे आणि रोज खेळतो आम्ही ते
नक्कीच घरचं ग्राउंड आहे, घरच्या मैदानावरती सराव देखील तुम्ही नेहमी करता, 60-65 धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल, परंतु अशी बॅटिंग लाईनअप मध्ये आज संघामध्ये तुम्हाला काही बदल आहे तुमच्या संघामध्ये? बदल तर नाही, करण, रोशन, महेंद्र, विवेक हे खेळाडू आमचे खेळतील, बाकी काय। नक्कीच जो संघ आहे तोच रेग्युलर संघ असेल। तर आयोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय बोलशील अजय? बाळादादा राऊत यांच्या बद्दल। बाळादादांचं आयोजन पहिलंच वर्ष आहे, पण खूपच छान आयोजन केलंय। थोडं आपला इंदुरदय सम्राट सारखंच कम्पॅरिझन करण्यासारखं आयोजन आहे। पुढच्या वर्षी अजून चांगलं होईल, त्यांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी। धन्यवाद धन्यवाद। हे होते जोबेली टीमचे कॅप्टन। टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे भूमी इलेव्हन कुंदे टीमने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले, आमंत्रित केलंय या घरच्या मैदानावरती याच विभागातील एक दिग्गज संघ जयन्मान क्रिकेट संघ जोबेली टीमला। आणि नक्कीच या मॅचचं 60 धावांचं लक्ष, जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट, 60 धावांचं लक्ष ते म्हणजे माळीनगर या संघासमोर, आणि या ऐकूया द्वितीय सत्र कसं असेल। बदलापूर नगरीमध्ये त्यांचं नुकताच आगमन झालंय, ते पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष, व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय मच्छिंद्र पाटील सर यांना धन्यवाद। थँक्यू थँक्यू मॅडी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा। गळ्या नमन करून महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा करून, आणि स्वर्गवासी मोहनशेठ राऊत आणि स्वर्गवासी कालीशेठ राऊत यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय। बदलापूर शहर खूप मोठं शहर, आणि या खूप मोठ्या शहरामध्ये आज आपण पाहतोय की मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। दिवस दुसरा 9:59 या स्पर्धेचा राष्ट्रगीत झालं, टॉस झाला, आणि खूप चांगली सुरुवात या स्पर्धेला आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय। 60 धावांचं लक्ष, रायझिंग टेरिटरी बॅकफुटला जाऊन कट करत असताना खूप सुंदर फटकाचा जो चेंडू ट्रॅव्हल्सच्या डीप कव्हरमध्ये, ही शुड बी 4 नो डाऊट, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन, दॅट्स अ 4 रन्स। अधिनाथ गोरे ज्याच्या बॅटमध्ये पहिला चौकार आपण पाहिला, पहिला चेंडू वाईट पाहायला मिळाला, एकूण धावा आपण पाहतो त्या 5 धावा धाबलकावरती। सुंदर असं ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, सन एज रायझन विथ सनशाईन ब्रायटनेस, बर्ड्स आर फ्लाइंग इन देअर, रशिंग अँड चेअरिंग क्राऊड, प्लेन्स ऑफ फ्लॅग, प्लेन्स ऑफ कलर, वॉट अ वंडरफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट। अ व्हेरी गुड मॉर्निंग अँड स्वीट मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग बदलापूर। सर्व रसिकांचं मी मच्छिंद्र पाटील या बदलापूर नगरी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय। क्विक डिलिव्हरी पण नाटवेग, चतुर्थ पुढे सरकलाय फार वेगानं, शॉर्ट लेगला अनिकेत चेंडू काल, पहिलाच धक्का दिलाय, मोठा धक्का दिलाय, कारण प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज आदिनाथनं। आदिनाथ बॅक टू द पॅबिल, आणि 4 धावांचं योगदान देऊन त्याला मात्र परतावं लागलं बिग विकेट। थँक्यू 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 डीजे टेनिस क्रिकेट .in आपण पाहतोय। गौरव सर, गौरव सर ही स्पर्धा आपण पाहिलं तर 3 ठिकाणी आता रिकवर करतात। टेनिस विश्वातील 42 लाखाची सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय, खाडी चषक, त्यानंतर मुंबई महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे, आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय 13 लाख सबस्क्राईब कर, 13,98,000 सबस्क्राईब कर पूर्ण केलेली एकमेव वाहिनी आपण पाहतोय, क्वालिटी अँड क्लॅरिटीसाठी गणली जाणारी टेनिस क्रिकेट .in। गौरव सर आम्हाला जॉईन झाले, स्वागत आहे गौरव सर तुमचं। खाडीच्या माध्यमातून स्वतः सीईओ संतोष नाणेकर त्या स्पर्धेला कव्हर करतात, 8 कॅमेऱ्यानं 7 कॅमेऱ्यानं ती स्पर्धा कव्हर केली जाते। लवली शॉट, वॉट अ क्रॅकिंग शॉट, फलंदाज फ्रंट फुट लाला ड्राईव्ह करतात, सॉफ्ट हँडचा वापर बॅकलिपला खाली ठेवतो, पुढे सरकलाय कुमार पाटील तिथे सरकत असताना फार वेगानं फक्त एकच धाव, खूप चांगली फलंदाजी, सुरुवात चांगली केली होती फलंदाज आदिनाथनं, मात्र आदिनाथ थांबू शकला नाही मैदानावरती, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याची त्याची क्षमता नव्हती, कारण चेंडूची लेंथ लाईन अवलंबली नव्हती, आणि खूप चांगला गडीबात करण्यात यश लाभले ते गोलंदाज प्रशांत म्हसकरला। गुड बॉलिंग म्हसने, प्रशांत म्हसने मूर्ती लहानपण कीर्तिमान, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना भविष्य आहे खेळूचं, बदलापूरमध्ये भविष्यामध्ये खेळू चांगली कामगिरी करायची शंका नाही आहे, कारण त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा, त्याचा पेस, त्याचा फॉलो थ्रो, त्याचा बॉडी बॅलन्स, सच अ ब्युटिफुल बॉलर, बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द प्रशांत। ओ व्हॉट अ रायझिंग डिलिव्हरी, भन्नाट वेगाचा वापर करतोय, किती गोलंदाजीमध्ये गती आहे बघा, आपली डोळ्याची पापणी लवतेण लावते, चेंडू ट्रॅव्हल होते, फंटास्टिक बॉलिंग प्रभावित केल्या गोलंदाजानं, पाताक्षणी मी प्रेमात पडलो या गोलंदाजीवरती, अप्रतिम अप्रतिम।
पहिले षटक सुरू असताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय बाळादादा रावत सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना मी त्यांच्याशी भेटलो. मला असं वाटलं की मी एखाद्या फिल्म स्टारच्या हिरोसोबत बोलतो की काय. एवढे डायमॅस्टिक पर्सनॅलिटी मॅन आहेत ते, खूप सुंदर पर्सनॅलिटी, आणि आपल्या काकांच्या आपल्या वडिलांच्या नावांना उजाळा देण्याचं कार्य चेहऱ्यावर त्यांच्या थोडंसं नैराश्यमानं पाहायला मिळालं. कर कुठे ना होईना त्यांच्या मनामध्ये वडिलांच्या आठवणी साठवलेल्या आहेत. लवली डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका, जस्ट स्टँड अँड डिलिव्हरी बाय द पेस ऑफ ब्युटिफुल हिटिंग द बॉल ओव्हर द लॉंग ऑफ, दॅट्स अ सिक्स. निश्चित निश्चित 13 धावा धापालकावरती पहिल्या षटकामध्येच गोलंदाजी तेवढी चांगली, पाण्यामध्ये तेवढी चांगली फलंदाजी. स्ट्रायकरला फलंदाज सुनील भंडारी ज्याने पहिल्या एका धावेने मात्र सांघिक सुरुवात दिली होती, संघाला स्वतःची सुरुवात केली होती इनिंगची. मात्र षटकार दाखवते युजिंग द पेस ऑफ ब्युटिफुल मॅग्निफिसंट स्ट्रॉक फॉर्म बॅट्समॅन, दॅट्स अ सिक्स. गोलंदाज प्रशांत आमचे गुणलेखक आम्हाला जॉईन झाले आहेत, ते मात्र खूप चांगले गुणलेखक. रोशन धुळे आम्हाला जॉईन झाले आहेत, खूप चांगले स्कोरर आहेत. मात्र इन ॲक्शनमध्ये बघू शकाल त्यांना जोईली संघाच्या माध्यमातून खेळताना. त्याला तत्पूर्वी मॅडम जे होतं वेट अँड वॉच, लवली डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पण चांगला इशा करत असताना धाफाकती धाबा एकूण बघू शकाल आपण 13 धाबा धापालकावरती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर फॉर वन. खूप चांगली स्पर्धा, पादक्षणे मी प्रेमात पडलो या स्पर्धेच्या. स्वर्गवासी उपशहर प्रमुख मोहन शेट राऊत व स्वर्गवासी काळी शेट राऊत स्मृती चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेची मॅडी भरपूर चर्चा झाली. 13 धावा धापालकावरती एक गडी बाद झाल्यानंतर या स्पर्धेची भरपूर चर्चा झाली. जेव्हा ही स्पर्धा डिक्लेअर करण्यात आली त्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेची चर्चा आणि चर्चा आणि फक्त चर्चा होते. यू आर वॉचिंग द मच मॅडेड टुर्नामेंट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. लेट मोहन शेट राऊत वर्स लेट काली शेट राहुल स्मृती ट्रॉफी 2021. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड प्रेझेंट इयर. खूप सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 60 धाबांचं लक्ष आहे. 13 धाबा धापलकावरती आत्तापर्यंत आले आहेत. फलंदाज बाद झाला तो अधिनाथ ज्याने चौकार मारला, नंतर फारकार टिकू शकला नाहीये. तदनंतर मात्र फलंदाज सुनील आणि प्रमोद संघाला सावरताना सुनीलनं आत्तापर्यंत 3 चेंडूचा सामना केला आहे, त्यानं 7 धाबा टोकल्या आहेत, 1 चेंडू डॉट झाला आहे. तर आनंद माळी मात्र अजूनही आपल्या इनिंगची सुरुवात करू शकला नाही. ही इज नॉट ऑफ द मार्क एट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 13 for 1. गुड स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन, ओपनर बॅट्समॅन नो डाऊट सुनील अँड प्रमोद. गोलंदाजीमध्ये मी कौतुक करेन, गोलंदाजी भन्नाट वेग दाखवला प्रशांतनं, प्रशांत म्हसनेनं. दुसरा गोलंदाज देत होतो निहाल शेळके शेट्टे, माफ करा. गुरु 11 शेलू नेरुळ कर्जतवरनं आलेला संघ, दुसऱ्या बाजूला माळीनगर मुरबाड तालुक्यातनं आलेला संघ. दोन संघ एकमेकांसमोर फाईट करताना पहिल्या सकाळच्या अत्यंत आल्हाददायक प्रसन्न वातावरणामध्ये आपण सामना पाहतोय. अगरबत्त्यांचा सुगंध दरवळतोय पूर्ण मैदानावरती. खूप सुंदर, खूप सुंदर आयोजन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, चोही बाजूने प्रेक्षकांना या मैदानाला घेरलंय. तर त्यांना एक चांगलं क्रिकेट पाहायचं आहे. पंचांची कामगिरी पाहतात मिस्टर प्रसाद शस्त्रबुद्धे, मिस्टर अभय पाडोळे आणि मिस्टर जतीन भुयाळ. स्वागत आहे तुमचं, वेलकम ओवर द विकेट. नव्या षटकात सुरुवात झाली. रायझिंग डिलिव्हरी पुन्हा एकदा खूप चांगली वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. भन्नाट डायरेक्ट हिट दिला आहे, मात्र कोणी बॅकअपला नाही आहे. चुका चुका आणि फक्त चुका होतात. दोन धाबा धापालकावरती लेग बायच्या माध्यमातून ही चूक आहे. मी म्हणेन कर कोणती धाव इथे यायला नको होती. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज सुरुवात करताना निहालला आपण पाहतोय, खूप सुंदर नाभे निहालचं. तेवढीच चांगली गोलंदाजी धापालकावरती धाबा आल्या त्या. पहिल्या षटकामध्ये 13, या षटकामध्ये सुरुवातीला 2 धाबा लेग बायच्या माध्यमातून, अवांतर धावसंख्या 2 वरती आहे. एकूण धाबा आपण पाहतोय 15, गडी बाद झालाय तो मात्र अधिनाथ. 5 षटकांचा सामना, 60 धाबा काढायचे आहेत. माळीनगर मुरबाड तालुका संघ आता मात्र फलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला, 59 धाबा कुठल्या त्यांच्या विरुद्ध. शेळू या संघानं 4 गाण्याच्या मोबदल्यामध्ये 60 धाबांचं लक्ष. लाईन बघावी लागेल, पण सामान्य करते. इट इज अ वाईट, इज अ ट्राईंग टू डू मोर पेस, ही इज अ मेकिंग सेम मिस्टेक. आणि पंचामान्य करता इट इज अ वाईट. अजूनही अवांतर धावसंख्या, या षटकाला अवांतर धावसंख्येने सुरुवात झाली. कारण पहिल्या चेंडूमध्ये आपण लेग बायच्या माध्यमध्ये 2 धाबा पाहिल्या. चेंडू थोडासा मात्र घासला जातोय, कारण डी फॅक्टर आहे. कारण मी ज्यावेळी
गौरव सर डोंबिवलीला होतो तेव्हा तापमान 22° सेल्सिअस होतं आणि जेव्हा मी इकडे आलो बदलापूरमध्ये 18 वरती तापमान आलं. मला कळलं की मी चाललो आता बदलापूरला. कारण बदलापूरची ओळख आहे कमी तापमान असतं इकडं थंडगार वातावरण असतं यासाठी ओळखली जाते ही नगरी. फुलटॉस ड्राईव्ह करत असताना खूप चांगला फटका. शतक फार वेगानं पुढे येत असताना अनिकेत येतोय चेंडूखाली फार वेगानं. खूप चांगला त्याला चकवा दिला होता तेवढा चांगला बॅलन्स दाखवत असताना आता फलकावरती धावा एकन अंकित होतात. 17 धावसंख्या धा फलकावरती. आमचे मॅडी आम्हाला जॉईन झाल्यात मागच्या वर्षी संगम प्रीमियर लीग गोवामध्ये देखील त्यांना त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आमचे गौरव सर सर देखील होते आणि आता मध्ये स्कोरच्या भूमिकेमध्ये ऑलराऊंडर जॉब व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना छोटे ट्रॅव्हल झाला तो गॅप शॉटचं सिलेक्शन महेंद्र मसने येत असताना साईनाथ मसने येत असताना छोटेला बॅकअप देतोय. ऍक्शन रिप्ले लुक ॲट द ऍक्शन रिप्ले. खूप सुंदर अफटका सजवण्याचा प्रयत्न बॅकलिपला खाली ठेवलं चेंडू हायमध्ये संचार करतोय अँड वाडा कॅच वाडा कॅच. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून. 43 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये. षटक पूर्ण झाले 1.3 गडी बाजले 2 आणि धावा आतापर्यंत आल्या त्या 17. व्हेरी गुड जॉब गौरव सर. या आपण या स्पर्धेची चर्चा करत होतो कारण जेव्हा या स्पर्धेची स्पर्धेचा पॅम्पलेट व्हॉट्सअपवरती आला एका क्षणात व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा संपूर्ण महाराष्ट्रानं कौतुक करावं अशी स्पर्धा आपण पाहतोय. याची देही याची डोळा पाण्यासारखा क्रिकेटचा भव्य दैव दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन कुमार बाळा दादा राऊत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ओव्हर द विकेट लवली शॉट ट्रिमेंडस बॅटिंग अटॅक फ्रॉम बॅट्समन चेंडू ट्रॅव्हल झाला तो that's a flat at 6. Hello. Tasarman, Shilu Sangache Packer, Gurunath Masne. साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. थँक्यू. स्पर्धेचे आयोजक पुन्हा एकदा आमच्या मंचावरती येत असताना त्यांच्या समेत आमचे चेतन सातत्याने आमच्या संपर्कामध्ये होते मागच्या 1 महिन्यापासून या स्पर्धेसाठी. थँक्यू चेतन, असंच प्रेम कायम असू द्या. गुरुनाथ धुळे यांचं आणि अनंता साहेबांचं आगमन होतं, त्यांचं स्वागत केलं षटकारांना. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग अटॅक, बॅक टू बॅक 2 षटकार जबरदस्त अटॅक करत असताना फलंदाज प्रमोदला आपण पाहतोय अत्यंत घातक फलंदाजी. 10 फलकावरती धाव आल्या त्या 2 षटकामध्ये आपण 17 पाहिल्या होत्या. नंतर मात्र 2 बॅक टू बॅक षटकार दाखवल्यात. आता 10 फलकावरती धावा फार वेगाने येत असताना 29 धावा 10 फलकावरती. अप्रतिम फलंदाजी. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय कुमार बाळा राऊत यांचं आगमन झालंय. डायमॅस्टिक पर्सनॅलिटी मॅन मॅडी बदला मुंब्रा प्रीमियर लीगमध्ये अरबाज खान आले होते आणि त्यांना पाहिल्यानंतर मला अरबाज खानचीच आठवण झाली. एवढी चांगली डायमॅस्टिक पर्सनॅलिटी, हिरोपेक्षा कमी पर्सनॅलिटी नाही त्यांची. अप्रतिम स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. लाईन बघावी लागेल. लेग स्टंपच्या जास्त बाहेर चेंडू पिच झालाय. फलंदाजांना पाहिलं चेंडूवरती कोणतीही मात्र त्यांना बॅटचं ऍक्शन दाखवली नाही आहे कारण माहिती आहे चेंडू वाईट जाणार आहे. हा प्रेशर आहे कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार मारल्यानंतर गोलंदाज प्रेशराईज झालाय. हे चित्र आपण सातत्याने पाहत असतो. आणि धाफा कधी धावा येतात त्या 30 धावा. अर्ध लक्ष पूर्ण केलंय, अर्ध लक्षाची गरज आहे. सामना आपण पाहतोय शेलू वर्सेस माळीनगर. नेरळ कर्जत न आलेला शेळू संघ आहे तर माळीनगराला मुरबाड तालुक्यातील संघ. या 2 संघांमध्ये एका बाजूला कुमार पाटीलला आपण पाहतोय संघाच्या नायकाच्या भूमिकेतून. रायझिंग डिलिव्हरी ऑन द राईज करून काढला चेडू यालेमध्ये मिड विकेटच्या डोक्यावर बिरकावून दिलाय. पंचांचा इशाराची मी वाट पाहतोय. दॅट्स अ मॅटेट, दॅट्स अ सिक्स. 3rd षटकार दाखवतोय फलंदाज. आक्रमक धारण करतोय आणि धा फलकावरती वाऱ्याच्या वेगानं धाबा येतात. आतापर्यंत 3 षटकार मारलेत फलंदाज प्रमोदनं. विस्फोटक फलंदाज आहे, इज अ टेरिफिक क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. एंड ऑफ द कपल ओव्हर धाफर कधी धावा लागत द्या. मॅडे आम्हाला सांगतात 36 36 धाबा. 60 धाबांची गरज, 36 धाबा धापलकावरती गरज आहे ती मात्र येणार आहे. 18 चेंडू आणि फक्त 24 धाबांची गरज. मॅडे या षटकामध्ये किती धाबा आल्यात आम्हाला सांगायचं आहे आपण. 23 धाबा आल्यात. पंच आम्हाला काहीतरी इशारा करतात चेंडूची मागणी करायची पूर्ण करायची पूर्तता. या स्पर्धेमध्ये कॅप्टनचे चेंडू वापरण्यात आलेले आहेत. खूप चांगली संकल्पना.
आणि तुम्हाला नंतर चॉईस मिळणार नाहीये याची नोंद घ्या. आपण बाईक देखील आपण पाहतोय. यस, या स्पर्धेच्या मंगेश दादा धुळे साहेबांचं आगमन होत आहे. बदलापूर परिसरची आन बान शान. दादांचं आगमन झालं होतं टायगर चषकामध्ये सकाळी. दादा 10:30 पोहोचले होते. मलाही आश्चर्य वाटलं की दादा एवढ्या लवकर उठतात देखील. मात्र हो, उठतात दादा. समाजसेवक आहेत, डोळ्याला झोप नसते त्यांच्या. आणि याच मैदानावरती हिंदू हृदय सम्राट चषक, बदलापूरची सर्वात मोठी स्पर्धा कुणी दाखवली असेल तर आमचे मंगेश दादा धुळे यांचं आगमन होत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे ते पहिल्यांदा माजी सभापती आहेत, माजी नगरसेवक देखील आहेत. त्यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे दादा तुमचं. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कुमार बाळा राऊत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन. आपल्या वडिलांच्या नावाला उजाळा देण्याचं कार्य आणि आपल्या काकांच्या नावाला उजाळा देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती मला निराशा पाहायला मिळते, कारण बाबांच्या आठवणी साठवल्यात त्यांच्या मनामध्ये. त्यांच्या बाबांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य सन्माननीय कुमार बाळा राऊत यांच्या माध्यमातून. खूप चांगलं आयोजन. पाताक्षणी प्रेमात पडलो आम्ही आयोजनाच्या. शिस्तबद्ध आयोजन कसं असावं, 2 लाखाची स्पर्धा शोभते मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने आयोजन दाखवलं आहे, कारण पूर्ण मार्गदर्शन आमचे जोहिल यांचं मार्गदर्शन लाभले आहे त्यांना. मग आमचे छोटा चेतन असतील, करण धुळे असतील, आमचे मंगेश दादा धुळे असतील, आधारस्तंभ, या सर्वांची मेहनत या स्पर्धेमध्ये. आणि 2 लाखाची स्पर्धा खरोखर शोभते ही स्पर्धा ज्या पद्धतीनं आयोजन आपण पाहतोय. ना बॅक टू क्रिकेट आयोजनाविषयी आपण येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये भरपूर बोलणार आहोत. आणि धावफलकावरती धाबा आल्या होत्या आतापर्यंत 36 धावा. मॅडम मला सांगतील आता, कारण 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. लगातार 3 षटकार मारलेल्या फलंदाजानं प्रमोद मात्र स्वतःला दाखवत असताना, त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याची उंची दाखवत असताना अप्रतिम. हरिभक्त परायंकर शशिकांत भोईर साहेबांचं आगमन झालंय. सांप्रदायिक क्षेत्र महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या क्रमांकाचं संप्रदाय संबोधलं जातं, कारण ही नगरी आपली संतांची नगरी, महाराष्ट्र नगरी संतांची नगरी आहे. मी म्हणेन कलाकारांची नगरी आहे. आणि याच नगरीमध्ये हरिभक्त परायंकर शशिकांत भोईर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. सामना स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. पंचांना फक्त तिथे वेळ घेऊ द्या, तुम्ही हस्तक्षेप करू नका खेळू, लक्ष असू दे तुमचं. कारण स्पर्धा फार मोठ्या डिसिप्लिन अँड ट्रान्सपरन्सी फार महत्वाचे. ऑन साईडला चेंडू बिरकावून दिला, गॅप शॉटचं सिलेक्शन, चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर गेले झाला चेंडू, खेळाडू पोहोचेपर्यंत चेंडू सीम आपल्याकडं. अजून एक मोठा हिट, चौकार. योगेशच्या बॅटमध्ये निघाल्या चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. आज गुरुवारचा दिवस आणि रॉनीला माहिती आहे कुठली गाणी लावायची आहेत. खूप सुंदर गाणी दाखवत असताना, लावत असताना खूप चांगलं वातावरण, चैतन्यमय वातावरण, आल्हाददायक प्रसन्न वातावरण या स्पर्धेमध्ये रंगते ही सामना. ओ लवली डिलिव्हरी, बॅकफुटला गेला फलंदाज, फक्त स्टेअर गेलं. वेट अँड वॉच क्रिकेट. ग्रीपला खाली ठेवते 2 धावांचा माणस आणि 2 धाव मात्र पूर्ण करत असताना रजत चेंडू खाली आला होता. दोन धावा दहा फलकावरती फार वेगानं धावा उभारल्यात. त्याच्याकडं आक्रमकता आहे, तेवढे त्याचा संयम देखील आहे योगेशकडं. खूप चांगला फलंदाज आहे योगेश, त्याला साथ देत होतो प्रमोद जन. आतापर्यंत 3 षटकार मारलेत आणि 1 सिंगल. 19 धावांवरती खेळतोय, तब्बल 19 धावांवरती खेळतोय. ओ लवली डिलिव्हरी, तेवढा चांगला सन्मान देत असताना, गुड बॅटिंग, एक्सलंट बॅटिंग सर दाखवत असताना, डेलिकेट शॉट दाखवत असताना फक्त 1 धाव. वाऱ्याच्या वेगानं धावा आल्यात मागच्या षटकांमध्ये, कारण मागच्या षटकामध्ये पण जास्त धावा आल्या होत्या. मागच्या षटकामध्ये आपण 3 षटकार पाहिले, 4 षटकार पाहिले, माफ करा, तेव्हा धावसेकेला वेगानं आकार आला. 19 धावा स्कोरबोर्ड ते बघू शकाल आपण. मॅडम आम्हाला माहिती देतात धावा झाल्यात त्या 43. 60 धावांचं लक्ष आपण पाहतोय. टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, स्वर्गवासी मोहन शेठ राऊत आणि स्वर्गवासी काली शेठ राऊत यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य कुमार बाळा राऊत यांच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. कारण 2 लाखाची स्पर्धा कशी असावी याचं उत्तम उदाहरण दिलं महाराष्ट्रामध्ये. या स्पर्धेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सध्या सुरू आहे. अप्रतिम स्पर्धा. 43 धावा. स्ट्राईक अँड प्रमोद येतोय. मागच्या काही 3 चेंडूवरती तो नॉच टाकला होता, स्ट्राईकसाठी तडपडत होता, तो फलंदाज येतो अटॅकिंग मोडमध्ये. ओ ग्रेट डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील, इट वॉज अ व्हेरी क्लोज टू ऑफ स्टंप, ही हॅज बीन लकी दिस टायमिंग. ग्रेट डिलिव्हरी, गुड कम बॅक,
कारण मागच्या काही षटकांमध्ये फार धाबा आल्यात, त्या धाबा रिकवर करायची गरज आहे आणि हीच गरज ओळखून गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रशांतला. प्रशांत मस्केने पहिलं षटक फेकलं होतं, मस्केनं त्याने पहिल्या षटकामध्ये धाबा दिल्या होत्या, 13 धाबा दिल्या होत्या, मात्र नंतरच्या षटकामध्ये जास्त धाबा गेल्या होत्या आणि हेच कारण की सामन्याला मात्र कलाटणी येण्याचं कार्य होत आहे. खूप चांगला सामना, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अत्यंत आल्हाददायक प्रसन्न वातावरण, अगरबत्त्यांचा सुरगत सुगंध दरवळतोय, प्रसन्न वातावरण, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, लवली शॉट, अमेझिंग टायमिंग, ग्रेट फुटवर्क अँड जस्ट वन बास ओव्हर फॉर 4 रन, दॅट्स अ 4 रन्स. महाराष्ट्र संतांची भूमी असलेला महाराष्ट्र, याच महाराष्ट्राचा सचिन रमेश तेंडुलकर जन्माला आला, याच महाराष्ट्रामध्ये लता मंगेशकर जन्माला आली, तोच हा महाराष्ट्र, संतांची पवित्र भूमी असलेला महाराष्ट्र. झुंजाऱ्याची रीत आमची, अभिमान सरेना जातीचा, नसा नसातून गंध वाहतो, गंध आहे महाराष्ट्राच्या मातीचा, हीच माती हाच महाराष्ट्र. आणि एंड ऑफ द कम्प्लिशन ऑफ द थर्ड ओव्हर, एकूण धाबा धापालकावरती मॅडी आम्हाला माहिती देतात, 47 धाबा, जिंकण्यासाठी 60 धाबांची गरज. उर्वरित समीकरण आता माझं सोपं केलं, खूप चांगली फलंदाजी, दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन, खूप चांगली भागीदारी बिल्ड करत असताना, आणि आता समीकरण माझं सोपं केलंय, 12 चेंडू आणि 13 धाबांची गरज. सन्माननीय दाजी धुमाळ मुरबाड उद्योजक यांच्याकडनं माळीनगर संघाला शुभेच्छा आल्या, स्वागत आहे तुमचं. खरं आता युट्यूबचा जमाना आहे, घरी बसून लोक देखील या स्पर्धेत शुभेच्छा देत असतात. येणारे चेंडू 12 आणि गरज येते मात्र 13 धाबांची. पंचाची कामगिरी पाहतात मिस्टर प्रसाद शस्त्रबुद्धे, मिस्टर अभय पाटोळे सर, मिस्टर जतीन भुयाळ सर, सर्वांचं स्वागत करूया आपण. ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी टेनिस क्रिकेट .in माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि मला खूप बरं वाटलं जेव्हा मी रॉनीला बघितलं, कारण ह्याच रॉनीला प्रमोट केलं ते आमच्या मंगेश दादा धुळे साहेबांना. रॉनीवरती खूप प्रेम आहे दादांचं, का ज्यामध्ये रॉनीची डीजी सिस्टम आहे ना, इथे 50 दिवस जरी आम्ही समालोचन केलं ना तरी आम्हाला थकवा येणार नाही, हे आम्ही गॅरंटी घेतोय, कारण रॉनी इथे आमची आवाजाची काळजी घेत असताना. व्हेरी गुड जॉब रॉनी, कीप इट अप. 12 चेंडू आणि गरती मात्र 13 धावांची. खूप काही बोलायचं मला स्पर्धेविषयी. काल मित्रांनो आम्ही खाडीमध्ये स्पर्धा कव्हर केली, 42 लाखाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आमचा आवाज ऐकाल. ओपनच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये भारतातील रणजी क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतील त्या स्पर्धेमध्ये. सांगेन प्रीमियर लीगला देखील सुरुवात होते 26 तारखेला, गोव्यामध्ये देखील तुम्ही आमचं समालोचन एन्जॉय करू शकाल, मॅडी देखील आमच्या समेत असेल तिथे. या आपण वळूया सामन्याकडे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज, सामना क्लोज आहे, खूप चांगला सामना. भास्कर तरे येत असताना गोलंदाजीमध्ये, जबाबदार त्याच्या खांद्यावरती, मात्र फलंदाजी अटॅकिंग मूडमध्ये आहेत. ओव्हर द विकेट डाकपुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, उचलळी जास्त होती, रायझिंग डिलिव्हरी पॉईंटच्या डोक्याने कट करायचा प्रयत्न होता, कारण पॉईंट आणि कव्हर पूर्ण क्षेत्र खाली आहे, ते क्षेत्र क्लिअर करायचं होतं, नाही जमलं. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग, गुड बॅटिंग, गुड बॅडल. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. अप्रतिम स्पर्धा, ज्यावेळी आम्ही या स्पर्धेमध्ये 2012 आलो होतो बदलापूरमध्ये, तेव्हा असे बिल्डिंग्स वगैरे नव्हत्या, मात्र फार प्रगती झाली मागच्या 8 वर्षामध्ये बदलापूर शहराची. बदललं आहे स्वरूप बदलापूरचं, बदलतं स्वरूप आम्ही पाहतोय, क्रिकेटचं देखील स्वरूप बदल आहे. सायना चेंडू खाली असताना 2 धाबा पूर्ण करतील होतील का, आणि मानस होतं 2 धाबांचं धाडस केलं आणि पंचांना रेफर केलं, ते मात्र आमच्या टेनिस क्रिकेट .in गौरव सरांचं आता मात्र काम वाढलंय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांसाठी सफिशियंट सिटिंग अरेंजमेंट फॉर स्पेक्टेटर्स, ब्युटिफुल विकेट, रशिंग अँड चेअरिंग क्राऊड, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, वॉट अ फॅन्टास्टिक ॲटमॉस्फिअर ऑफ द क्रिकेट. यू आर वॉचिंग द फॅबुलस जर्नी ऑफ लेट मोहनशेठ राऊत अँड लेट कालीशेट राऊत ट्रिब्यूट ट्रॉफी 2021 सीझन फर्स्ट अँड टुडे इज द सेकंड ऑफ दिस टुर्नामेंट. व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड प्रेझेंट टेन. येस इज गॉन फलंदाज बाद, परतावा लागेल फलंदाजाला. खूप चांगला थ्रो आणि फलंदाज धक्का क्रमांक 3. स्वागत करूया आपण त्याचं.
तीन षटकार एक चौकार दाखवले त्यानं, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी। जेव्हा बॅटचा फेस कोलाना मोठे फटकेच मारले त्यानं, सिंगल डबल हात घातल्याने त्यानं, म्हणून मी म्हटलं खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी। फंटास्टिक बॅटिंग, जिंकण्यासाठी गरज होती 10 चेंडू आणि 12 धावांची गरज। गोलंदाजावरती देखील आक्षेप आहे तिसऱ्या पंचाच्या कामगिरीसाठी। मी विनंती करेन चेतन धुळे यांना की कोणाला तरी पाठवायचं आहे। गोलंदाजाला विनंती की आपण ती इनर काढायची आहे, इनर काढून तुम्ही गोलंदाजी करा, नंतर ती घालू शकता, परिधान करू शकता आपण, कारण त्याच्यावरनं लक्ष जाऊ शकतं आहे, लक्ष प्रभावित केलं जाईल। चेतन धुळे सातत्यानं आमच्या संपर्कात होते या स्पर्धेसाठी, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा। मी खरोखरच कौतुक करेन आमचे कुमार बाळा राऊत यांचं, डायमॅजिक पर्सनॅलिटी मॅन, खूप सुंदर पर्सनॅलिटी आहे। वडिलांच्या नावाला उजाळा देण्याचं कार्य, कारण वडिलांचं राहिलेलं कार्य ते पूर्ण करत असताना गुड कमिटमेंट। येणारे चेंडू 10 आणि गरज होती 12 धावांची। सामना रंगात येतोय, प्रमोद बाजल्यानंतर संघाची जबाबदारी स्वीकारता नवीन फलंदाजाची पाचारण करतोय। फलंदाज आला तो योगेश, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज। गोलंदाजीमध्ये खूप चांगला कमबॅक, व्हेरी गुड बॉलिंग, लवली शॉट या आलीमध्ये डाऊन द ट्रॅक, चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंगच्या डोक्यावर बिरकावून दिलाय, गॅप शॉटचं सिलेक्शन, स्ट्रेट वन बास ओव्हर द रोप, दॅट्स अ 4 रन्स। थँक्यू थँक्यू। जरी आमचा फलंदाज प्रमोद बाद झाला तरी आम्हाला फरक पडत नाही, दाखवलं योगेशनं त्याच्यामध्ये धमक आहे। योगेशनं आतापर्यंत 2 चौकार दाखवले, एक डबल एक सिंगलच्या माध्यमातून। वेळ बदलली, सामना बदलला, सामन्यामध्ये परिवर्तन, अमूलाग्र बदल पाहायला मिळतात। सामना रंगात येतोय, 9 चेंडू आणि 8 धावांची गरज। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट, सन इज रायझिंग विथ द सनशाईन ब्राईटनेस, बर्ड्स आर फ्लाइंग इन देअर, कोल्ड विंड इज ब्लोइंग नाउ, रशिंग अँड चेअरिंग क्राउड, प्लेन्स ऑफ फ्लॅग, प्लेन्स ऑफ कर, व्हॉट अ वंडरफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट। आणि याच ॲटमॉस्फिअरमध्ये आपण सामना रंगताना पाहतोय, सामना रंगात येतोय, 9 चेंडू 8 धावांची गरज। कोण जिंकणारा सामना, पहिला सामना जिंकून दुसऱ्या सामन्यामध्ये कोण धडक देणार, याची उत्कंठा शिकायला पोहोचते आणि प्रेक्षकांचं लक्ष भेदून घेणारी लक्ष भेदिलं ठरते मैदानावरती। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, सकाळच्या प्रहारी आपण बघतोय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, फुल पॅक गॅलरी तुम्हाला पाहायला मिळतात आणि हेच तर क्रिकेटचं जुनून आहे, हेच तर जोश आहे बदलापूरच्या क्रिकेटचं। आणि बदलापूरचं क्रिकेट कोणी रोवलं असेल तर वन मॅन शो वन मॅन आर्मी, आमच्या मंगेश दादा धुळ्यांच्या माध्यमातूनच या स्पर्धेला बदलापूरमध्ये सुरुवात झाली क्रिकेटला। आणि आत मात्र भरपूर स्पर्धा आपण पाहतोय या बदलापूर नगरीमध्ये। ओव्हर द विकेट, लवली शॉट, ड्राइव करत असताना बॅकलेपला खाली ठेवतोय, स्ट्रेट डाव करत असताना पुढे सरकला, फार बॅगाने एकदा पूर्ण केले, कुमार येतो चेंडू खाली मात्र नाही जमलं, 2 धावा फार बॅगाने पूर्ण करत असताना। आणि बदलापूरच्या आनबानशान करण धुळे यांचं आगमन होतंय, वेलकम करण, एक जबरदस्त क्रिकेटर दिला बदलापूरनं आणि याच बदलापूरचं नाव त्यानं बाहेर देशामध्ये, पाश्चात्य देशामध्ये, गोवा, पंजाब असेल अनेक ठिकाणी त्यांनं नाव नेलंय, तो करण धुळे येतोय मैदानावरती। आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील भरपूर योगदान आहे, त्यांचं आपण स्वागत करूया। ऑल दी बेस्ट करण तुम्हाला सामन्यासाठी, 7 चेंडू आणि 7 धावांची गरज। ऑन साइडला तेवढाच मोठा फटका दाखवला आहे, चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटला, अक्षय चेंडू खाली येतोय आणि फक्त एकच धाव। मॅडम आम्हाला सांगतील आता आणि फलंदाज बाद, माफ करा कारण आम्हाला इकडं दिसला नाही आहे, थोडंसं कॉमेंट्री बॉक्स आमच्या उजव्या बाजूला असल्यामुळे इथे पिल्लर्स आहेत, सॉरी फॉर दॅट, आणि फलंदाज बाद। ऑन द स्क्रीन बोर्ड, नीड 6 रन टू विन फ्रॉम 7 बॉल्स, 7 चेंडू मध्ये गरज होती मात्र 7 धावांची। सामना कुठून कसा आला, 12 चेंडू 13 धावांची गरज होती, 11 चेंडू 13 वरती थांबला, 10 चेंडू 12 वरती आला, पुन्हा 9 चेंडू 8 वरती आला, पुन्हा 7 चेंडू 7 वरती आला आणि आता सामना मात्र 6 धावा आणि 7 चेंडू वरती सामना आलाय, 7 चेंडू आणि 6 धावांची गरज। सामना शेवटच्या टप्प्यात रोमहर्षित होतोय, गोलंदाजचं मी कौतुक करेन, गोलंदाज भास्करचं ज्याबद्दल गोलंदाजचे अटॅक दाखवले त्यानं, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक, ही नोज हाऊ टू बॉल इन प्रेशर, प्रेशरमध्ये कशी गोलंदाजी करते त्याला नक्की ठाऊक आहे, त्याबद्दल गोलंदाजी करतोय, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवतोय। फलंदाजांना मात्र मोठी संधी नाही आहे, व्हॉट अ मॅच, बघायचं शेवटचा चेंडू कसा फेकला जाईल, शेवटचा चेंडू या सामन्याचा बिमड करू शकेल आणि शेवटचा चेंडू खूप काही सांगून जाईल तुम्हाला, भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळतील या शेवटच्या चेंडूवरती। फायनल डिलिव्हरी ऑफ दिस फोर्थ ओव्हर, लवली आणि ग्रेट डिलिव्हरी,
खूप चांगली गती तेवढ्याच दिशा आणि कंट्रोल दाखवत असताना एंड ऑफ द फोर्थ ओव्हर स्कोर आपण बघू शकाल. स्कोरबोर्डवरती 54 धाबा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. व्हाट अ फंटास्टिक मॅच, व्हाट अ फंटास्टिक मॅच. कोणी विचारही केलं नव्हतं की ज्या प्रमोदनं लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले, धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने येत होती, मात्र नंतरच्या चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये जेव्हा 13 समकर आलं तेव्हा भास्करनं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आणि आपला कस लावलाय, कसदार गोलंदाजी दाखवली, मी किती चांगली गोलंदाजी करू शकतोय हे दाखवत असताना आणि वाडा मॅच प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय. आज सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या अंगावरती शहारा आणणारा सामना, प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना आणि अक्षरशः घामागुम करणारा सामना हा आपण पाहतोय. जबरदस्त ऍटमॉस्फिअर आपण पाहतोय ही स्पर्धा. स्वर्गवासी मोहनशेठ राऊत आणि स्वर्गवासी कालिशेठ राऊत यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य वन मॅन शो वन मॅन आर्मी आमचे कुमार बाळा दादा राऊत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. येणारे चेंडू मात्र 6 आणि गरती मात्र 7 धावांची. कोण जिंकणारा सामना? हु विल बी विनर? वी आर सो एक्साइटेड बिकॉज मॅच इज गोइंग ऑन दिस टायमिंग थ्रिलिंग मोमेंट. सामना थ्रिलिंग मोमेंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि असेच सामने प्रेक्षकांना आवडत असतात. या सकाळच्या थंडगार अगदी प्रसन्न आल्हादक वातावरणामध्ये सामना रंगतोय आणि सामना प्रेक्षकांच्या अंगावरती शहारा निर्माण करतोय. उत्कंठा शिगेला पोहोचतोय. कोण जिंकणार हा सामना? एका बाजूला शेलूला आपण पाहतोय, कर्जत विभागातील संघ आपण पाहतोय, एका बाजूला माळीनगर आपण पाहतोय, तो आपण मुरबाड तालुक्यातून दोन तालुक्यांमध्ये लढत आपण पाहतोय आणि दोन संघांमध्ये आपण लढत पाहतोय. व्हाट अ फंटास्टिक मॅच, व्हाट अ मॅच. खूप चांगला सामना. 6 चेंडू 7 धाबा. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आमचे आयोजक बाळा राऊत आणि आमचे मंगेशदास धुळे यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा. बघायचं षटक कसं असणार आहे, किती धाबा येणार, कोण जिंकणार सामना. उत्कंठा शिगेला पोहोचते आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकणारा सामना. चर्चेला उधाण येतोय. सामन्यामध्ये कोण कमबॅक करणार आणि सामना कशा रीतीनं थरार रंगणार, थरार क्रिकेटचा. 6 चेंडू 7 धाबा. ऑल दी बेस्ट बोधोडीम, शो द गुड गेम. खूप चांगला सामना रंगतोय मैदानावरती. ऑन साइड ला ऑन द राइज खेळून करणारा चेंडू टॉप एज लागतोय आणि चेंडू पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ मॅटेड, दॅट्स अ फ्लॅट स्ट्रोक 6. व्हाट अ ग्रेट फिनिश, व्हाट अ ग्रेट फिनिश. पहिल्या चेंडूवरती 6 धावा काढून आज सामना जिंकलाय. दिस इज अ गुड फिनिश. VIP डाईस कक्ष कशी असावी स्पर्धा, GR आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. यस मॅडमकडे आपण वळूया. धन्यवाद धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जबरदस्त समालोचन प्रेक्षकांना आणि सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज. या सामन्याचा सामनावीर 6 चेंडू आणि 6 धाबांची गरज असताना जबरदस्त सामना फिनिश केला. मुरबाड तालुक्यातील एक दमदार संघ माळीनगर या संघाने तो सामना जिंकला. त्या संघाचा प्रथमतः हार्दिक अभिनंदन. तर आपण मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ज्यांनी 9 चेंडू 23 धावांची बहारदार इनिंग साकारली आहे, माळीनगर संघाचा प्रमोद माळी ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी आदरणीय गुरुनाथ धुळे साहेब यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभहस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन या खेळाडूला सन्मानित करू.
चांगली मैच, सहा चेंडू आणि सहा धावांची गरज असताना षटकार लगावत तो संघ विजय झाला. एंड इज वेल एंड देन ऑल इज वेल अशी मैच तुम्हाला पाहायला मिळाली. तर माननीयांना विनंती करेन आपण आपल्या जागेवरती असण्यास सवाईचे. खेळाडूचं देखील आभार. त्यानंतर खेळाडूचं कौतुक आपण पाहिलं. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण दिलं. त्यानंतर नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल ती म्हणजे बिग फाईट मॅच. क्षेत्ररक्षण करेल टॉस जिंकून भूमे इलेव्हन कुंदे टीम आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली करण धुळे महेंद्र धुळे यांचा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आपण काही सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. सन्माननीय गुरुनाथजी धुळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आयोजन आणि नियोजन कमिटीच्या वतीने या स्पर्धेचे लाडके प्रणेते